देशाचे जाणते राजे, आदरणीय साहेबांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मुंबईमध्ये व्यासपीठावर बसलेलं माझं दैवत, सर्व मान्यवर नेते आणि या आभासी सभेला उपस्थित साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व माननीय नागरिक बंधू भगिनींनो आणि माझ्या पक्षातील सहकारी मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं मी आदरणीय साहेबांचं मनपूर्वक अभिष्ट चिंतन करतो. मी त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. साहेब आज 82व्या वर्षातून 83व्या वर्षात पदार्पण करतायत. मी दैवत आपल्या सर्वांच्या समोर यासाठी म्हटलं, मी किंवा आपल्यापैकी कुणी देव पाहिलाय का नाही मला माहित नाही, देव आहे का नाही आजही कुणाला लक्षात येत नाही, पण मी मात्र देव माणूस पाहिलेला आहे आणि त्या देव माणसाचं नाव माझं दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. काही वर्षापूर्वी आदरणीय साहेबांच्या सोबत एका प्रवासात होतो. मी त्या कार्यक्रमाचा भाग नव्हतो. तो कार्यक्रम होता किल्लारी बॉम्ब, किल्लारी भूकंपाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर साहेबांचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच. 25 वर्षानंतर ज्यावेळेस मी त्या कृतज्ञताच्या व्यासपीठावर आदरणीय साहेबांच्या सोबत गेलो, त्यावेळेस हजारो लोक समोर बसलेले होते. प्रत्येकाच्या डोळ्यात पाहिल्यानंतर लक्षात येत होत की हे हजारो आले व्यक्ती हे देव माणसाला नतमस्तक व्हायला आले आहेत. कारण किल्लारी सारखा महाभयंकर भूकंप झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री 7व्या तासात जागेवर जातात आणि जोपर्यंत किल्लारीची जनजीवन पूर्ववत होत नाही तोपर्यंत तिथून मुंबई जात नाहीत. ज्यावेळेस त्या भूकंपात गाडलेला प्रत्येक व्यक्ती देवाकडे मला वाचव म्हणून प्रार्थना करत होता, त्यावेळेस जो कुठं ज्यांनी कुणी न पाहिलेला देव असेल त्यांनी कुणाला पाठवलं तर या देव माणसाला, म्हणजे आपलं दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना. 93च्या दंगली ज्यावेळेस संबंध देशभर धगधगल्या, मुंबई आगे जळत होती, त्यावेळेस सुद्धा हा महाराष्ट्र आणि मुंबई शांत करायला केंद्राने कुणाला पाठवलं तर आपल्याच या देव माणसाला पाठवलं. आज म्हणून मी त्यांना दैवत म्हणतोय, मला याचा सार्थ अभिमान आहे. अनेक पक्षाचे वेगवेगळे विचार आहेत, अनेक पक्षाच्या विचाराचे वेगवेगळे श्रद्धास्थान आहेत. एक गोष्ट आज साहेबांचं अभिष्ट चिंतन करत असताना आपल्या सर्वांच्या समोर सांगायला अभिमान वाटतो की या देशात सर्वात जास्त देवावर जो पक्ष विश्वास ठेवतो त्या विचाराचा पक्ष ज्यावेळेस या देशात सत्तेवर होता, गुजरातमध्ये महाभयंकर भूकंप आला त्यावेळेस देवावर सर्वाधिक विचाराच्या पक्षाचे श्रद्धे अटलजी पंतप्रधान होते आणि त्या श्रद्धे अटलजींनी त्यावेळेस सुद्धा गुजरातच्या भूकंपाची पूर्वरत परिस्थिती आणण्यासाठी याच देव माणसाला पाठवलं, हा देश कधी विसरू शकत नाही. म्हणून मी माझं दैवत या ठिकाणी मानतो. जाणते राजे का म्हणावं, रयतेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रायडेश्वरावरती आपल्या करंगळीत रक्त कापून रक्ताचा अभिषेक करून
अठरा पगड़ जाती धर्मातल्या सर्वांना सोबत घेऊन एक दिवस या महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य येईल, ते स्वराज्य असेल. आज साहेबांना आदरणीय जाणते राजा आपण यासाठी म्हणतो कारण 83 वर्षातले 56 वर्ष ज्या व्यक्तीने सार्वजनिक जीवनात समाजात अर्जा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात कल्याणच्या सुनेचं उदाहरण दिलं जात. सत्ता आल्यानंतर तोच सन्मान आपल्या राजकारभारातून महाराष्ट्रातल्या महिलेला देणारे हेच ते आदरणीय पवार साहेब आहेत म्हणून मी यांना जाणता राजा म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये आपल्या सैन्याला सांगितलं होत की माझ्या शेतकऱ्याच्या देताला जरी धक्का लागला तर हात कलम केला जाईल. ज्या ज्या वेळेस या देशात या शेतकऱ्यांवर 56 वर्षात अडचण आली त्या त्या वेळेस या देशातल्या शेतकऱ्याला धावून फक्त जाणे ते राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आले याचा मला सार्थ अभिमान आहे. म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय महत्वाचा. एक व्यक्तिमत्व एक असं आहे की जे विश्वविद्यापीठ आहे. अरे कुठल्या एका विषयावर म्हणजे माझ्या नाही कुणालाही जर देशाचे नेते जाणते राजे आदरणीय साहेबांच्या बाबतीमध्ये 56 वर्षाचा त्यांचा राजकीय प्रवास जर 10 मिनिटांमध्ये सांगायची कसरत ही कसरत नाही. 10 मिनिटात नाही 10 दिवस सुद्धा सांगत राहिलो तर वेळ कमी पडेल एवढं मोठं हे व्यक्तिमत्व आहे. कारण हे फक्त राजकारणातलं नाही समाजकारणातलं नाही तर या देशातल्या सर्व व्यापी व्यवस्थेतलं एक चालतं बोलतं विश्वविद्यापीठ आहे. त्या विश्वविद्यापीठातला एखादा विषय 10 मिनिटांमध्ये कसं आपण समजून सांगूही शकत नाही आणि व्यक्तही होऊ शकत नाही. मग ते क्रीडा क्षेत्रातलं योगदान असेल किंवा एखाद्या व्यक्तीला माझ्यासारख्याला मला विरोधी पक्ष नेते पद दिलं माझ्यासाठी साहेबांनी फार मोठं केलं पण असं मला म्हणायचं नाही. पण एक गोष्ट मात्र साहेबांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी झाली ज्यावेळेस कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद पुन्हा फोपावला होता माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी होती. मला साहेबांनी बोलून सांगितलं धनंजय तुला तिथं जावं लागेल. कर्नाटकच्या सरकारने मला येण्यास बंदी घातली. अर्ध्या रात्रीतून कोल्हापूरहून कस तरी बेळगावला पोहोचलो. बेळगावला साहेबांनी त्यांच्याच्या काही मित्राच्या ठिकाणी राहायची व्यवस्था केली. मराठी माणूस जो तिथं बेळगाव मध्ये लढतोय आपल्या मातीसाठी त्या लढाईत मला सहभागी होता आलं. साहेब माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट कुठली केली असेल तर तुम्ही ही केली. कारण ज्यावेळेस या देशात कर्नाटक आणि महाराष्ट्राचा सीमेचा वाद मिटलेला असेल आज जी धगधगती आग तिथं पेटली आहे ज्या वेळेस ती विजली असेल ती विजलेल्या आगीचा इतिहास ज्यावेळेस लिहिला जाईल त्यावेळेस माझ्यासारख्या या चिमणीला चुंचीतून पाणी टाकायची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी दिली. हे सगळ्यात मोठं योगदान माझ्यासाठी दिलेलं. म्हणून आज आपल्या सर्वांच्या वतीनं प्रभू वैद्यनाथाच्या चरणी मी प्रार्थना करतो की साहेब माझ्यासारख्या असंख्य तरुणांचं आयुष्य आपल्याला लागावं. आपण निरोगी आणि आमच्यासाठी सतत आपला चेहरा दिसणार
की तलवार कधीही लढायला तयार आहे. अनेक जण म्हणले की तुला संधी बोलायची, कुणी शेर म्हण कुणी काही म्हण, पण साहेब आपण माझ्यासाठी काय आहात, महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय आहात, आपल्या जवळच्या लोकांसाठी काय आहात. माझी आणि त्या व्यक्तीची भावना जुळली, त्यांनी ती लिहिली, मी ती आज व्यक्त करतोय. ते आपले स्वीय सहाय्यक आहेत सतीश राऊत, त्यांनी ही कविता लिहिली. मी या अगोदरही कविता साहेबांचा गौरवाचा ठराव ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये मांडला गेला त्यावेळेस विरोधी पक्ष नेता असताना मी मांडलेले, आज पुन्हा ती कविता आपल्या सगळ्यांच्या समोर म्हणतो. मी ना पाहिले शिवाजी ना ऐकले यशवंत, मी ना पाहिले शिवाजी ना ऐकले यशवंत, साहेब सानिध्य लाभले मीच खरा भाग्यवंत. तुम्हामुळे मिळे मजला जनदरबारी मान्यता, ही खरी गोष्ट साहेब. तुमच्यामुळं माझ्यासारख्या नालायक काही जणांनी ठरवलेल्या माणसाला लायक होता आलं हे फक्त तुमच्यामुळं. तुम्हामुळे मिळे मजला जनदरबारी मान्यता, तुम्हा सवे तुम्हा सेवी मानतो मी धन्यता. शून्य होतो शून्य आहे मी तुम्हा विना, शून्य होतो शून्य आहे मी तुम्हा विना, पुण्य आहे गतजन्मीचे तुम्ही माना अथवा न माना. आदरणीय साहेब आपल्याला वैद्यनाथाच्या चरणी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना करतो, मनपूर्वक जिल्ह्याच्या वतीनं आपलं अभिष्ट चिंतन करतो आणि कायम आपल्या सेवेत राहील ही या ठिकाणी आज्ञा समजून इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय साहेबांना पुन्हा एकदा वासुदेवताचं अभिष्ट चिंतन.